सतत खळखळ वाहणारी नदी, नदीचा प्रवाह आणि त्या प्रवाहात अखंड बुडालेली श्रद्धा याचं दर्शन घडतं गोदावरी या चित्रपटात. अशुद्धेकडून सश्रद्धेचा प्रवास केल्यानंतर सभोवतालच्या अस्तित्वाचे भान ठळक झाल्याची जी जाणीव आहे अभूतपूर्व अनुभव देणारी आहे आणि असाच अनुभव देत आहे गोदावरी हा चित्रपट. नदीच्या प्रवाहाचं जणू पाणी बनून वाहणारी ही कलाकृती. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्सअप मराठी. गोदावरी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. निखिल महाजन यांचं दिग्दर्शन, प्राजक्त देशमुख आणि निखिल यांचं लेखन आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवण्यात आलेला, सन्मानित करण्यात आलेला हा चित्रपट, दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांना श्रद्धांजली अर्पण केलेला हा चित्रपट आणि यात महत्वाचं जे पात्र आहे त्याचं नावही निशिकांत आहे. मंडळी, चित्रपटाची कथा आहे नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठी राहत असलेल्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या धार्मिक कुटुंबाची. एकीकडे निशिकांत त्याची अस्वस्थता, चिडचिड, एकांत, तर दुसरीकडे त्याला सांभाळून घेणारा त्याचा परिवार आणि त्याची काळजी वाटणारं त्याचं कुटुंब. मात्र या सगळ्यात निशिकांतच्या आयुष्यात जीवन मरणाचा प्रश्नच उपस्थित होतो आणि या सगळ्यातून त्याला उमगलेला आयुष्याचा अर्थ आणि कथेचा सार समोर येतो. दिग्दर्शक निखिल महाजन यांनी या चित्रपटाचा प्रवाह जणू नदीसारखा खळखळ वाहता ठेवलाय. म्हणजे चित्रपटाची कथा आणि त्याचं सादरीकरण हळूहळू पुढे वाहत जातं आणि त्या प्रवाहाचं पाणी बनून विविध भावभावना सादर करतं. चित्रपटातील काही कलाकार जे आहेत त्यांच्या माध्यमातून जणू गोदावरीला स्पर्श केल्याचा देखील भास होतो. या चित्रपटाचे संवाद आणि त्या संवादाचं कलाकारांनी केलेलं सादरीकरण या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अभिनेता जितेंद्र जोशी या चित्रपटात निशिकांत हे मुख्य पात्र साकारतोय. त्याच्या देहबोलीतून, हावभावातून त्यानं हे पात्र उत्तम सादर केलंय आणि ते मनाला भावणारं आहे. अभिनेत्री गौरी नलावडे जी आहे ती निशिकांतच्या पत्नीची भूमिका साकारते. अनेक महत्वाच्या सीनमध्ये तिने चोख भूमिका बजावली आहे. अभिनेते संजय मोने निशिकांतचे वडील जे आहे ते त्यांनी साकारलेत आणि त्यांनी कमाल सीन्स दिलेत. अभिनेत्री नीना कुलकर्णी ज्या आहेत निशिकांतच्या आईच्या भूमिकेत दिसतायत. आईची काळजी, आईची माया त्यांनी उत्तम सादर केली आहे. तर अभिनेता प्रियदर्शन जाधव निशिकांतचा मित्र कासव हे पात्र साकारतोय आणि त्याने अनेक सीन्स मधून त्याच्या देहबोलीतून हे पात्र उत्तम साकारले. बालकलाकार सानिया भंडारेचं कामही छान झालंय. तर दुसरीकडे मोहित टाकाळकर यांचं एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर या चित्रपटात महत्वाचा भाग प्ले करतंय आणि ते देखील बघणं महत्वाचं ठरतंय. याशिवाय सिद्धार्थ मेनन असेल, सखी गोखले यांचे कॅमिओ देखील या चित्रपटात आहेत. या चित्रपटाची तांत्रिक बाजू अत्यंत महत्वाची आणि चित्रपटाला न्याय देणारी आहे. सिनेमॅटोग्राफीसाठी छायाचित्रकार शमीन कुलकर्णी यांचा विशेष उल्लेख, कारण कथा आणि संगीतासह त्यांनी छायाचित्रणातून एक कलात्मक मेळ जुळून आणलाय आणि ज्याच्यामध्ये चित्रपटाची प्रत्येक फ्रेम बोलकी वाटते. त्यांनी नाशिक आणि गोदावरीही त्यांच्या कॅमेऱ्यातून उत्तम टिपलाय. तर जितेंद्र जोशी यांनी लिहिलेले ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली जी गाणी आहेत ती लक्षवेधी ठरतायत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत विशेष लक्षवेधी वाटतंय. संवादही छान आहेत आणि संकलनातूनही एक वेगळी बाजू आणि एक स्वरूप पाहायला मिळत आहे. चित्रपटातील काही सीन अगदी क्वचित असे सीन आहेत जे धीम्या गतीने पुढे जातात. याशिवाय चित्रपटाचा पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा अधिक इंटरेस्टिंग आणि खिळवून ठेवणारा वाटतो. तर हा जो चित्रपट आहे, नातेसंबंध आणि श्रद्धा यांचा मेळ सादर करणारा चित्रपट, जो कुटुंबासोबत पाहिला तर आणखी एक वेगळा अनुभव देणारा ठरेल एवढं नक्की. लेट्स अप मराठी गोदावरी या चित्रपटाला देत आहेत 4 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. बघत रहा लेट्स अप मराठी.